बाथरूमला जायला उठलो होतो त्यावेळेस. अच्छा, तर त्यावेळेस मध्ये येताना दिसला दरवाज्यात? नाही, इथंच. अच्छा, इथंच दिसलं. बघू शकता मित्रांनो, इथे एक ग्रीन किलबॅक, मराठी नाव गवत्या, बाथरूमला जायला उठलो होतो त्यावेळेस. अच्छा, तर त्यावेळेस मध्ये येताना दिसला दरवाज्यात? नाही, इथंच. अच्छा, इथंच दिसलं. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे वाधनकर यांच्या घरी, पटेल नगर. शूज राहू देतो. सकाळचे 5 वाजले, त्यांच्या घरात एक साप निघाला. कुठे? त्याच्या खाली का? कोणत्या कलरचा होता साप? हिरवा आहे. दिसला कोणाला? सगळ्यांना पाहिला तो. पूर्ण हिरवा आहे. हा, पूर्ण हिरवा आहे. कुकर खाली गवत्या साधन. हा, बघू शकता मित्रांनो, इथे एक ग्रीन किलबॅक, मराठी नाव गवत्या, बिनविषारी साप, पण रात्री ऍक्टिव्ह होणारा. बिनविषारी आहे ना? फोटो घ्या. फोटो दिसला कधी? दिसला. आला कोणीकडनं? आला कुठून? साप बाहेर दिसत नाही कधी? सावत नाही नसले. अतिशय सुंदर असा ग्रीन किलबॅक गवत्या साप, जो बऱ्यापैकी रात्री ऍक्टिव्ह होणारा साप आहे. मुख्य खाद्य ह्याच नॉर्मली आहे बेंडकुळी आणि उंदीर. घरात फार कमी सापडणारा साप आहे. म्हणजे रात्रीचे नॉर्मली असे जे आहेत ते बिनविषारी निघत नाहीत साप. एक दोनच साप आहेत जे रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह असतात. त्या उंदीर खायला घरात घुसतात. उंदीर आहेत का घरात? तरी आला म्हणजे आश्चर्य. भेटण्याच्या मागे आला असं एखादा. त्याला सोडून दिलं बाहेर ना. तुमचे युट्यूब चॅनलचं नाव काय? सर्पमित्र विनय कुलकर्णी. अच्छा, त्याचा नंबर सेव्ह करून घ्या. आम्ही तसेल क्वार्टरला. ठीक आहे मित्रांनो, झालाय सक्सेसफुल रेस्क्यू. थँक्यू. लवकरच ह्याला ह्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजे आता शेजारी तिथे अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये सोडून देण्यात येईल. एक मिनिट. हे आहेत वाधनकर काका, ज्यांच्या घरात हा साप निघाला होता. म्हणजे सकाळी एवढ्या तुम्ही काय उठले होते तेव्हा दिसता का? कसं बाथरूमला जायला उठलो होतो त्यावेळेस. अच्छा, त्यावेळेस मध्ये येताना दिसला दरवाज्यात? नाही, इथंच. अच्छा, इथंच दिसलं. दिसलं. ठीक आहे, बिनविषारी साप असल्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. आता आपला परिसरच सगळा जंगलाचा असल्यामुळे आपल्या इथे आजूबाजूला साप बरेच आहेत. तर फक्त काळजी ही घ्यायची की जसं आता तुम्हाला तो समोर दिसला, लाईट लावून कुठलंही काम करायचं, अंधारात कधीही बाहेर निघायचं नाही, हातात लाईट ठेवायचा कधी पण, कारण साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. चुकून जर त्याच्या अंगावर जर पाय पडला तरच साप चावतो, त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची फक्त. चला, धन्यवाद. ठीक आहे.
बढ़िया। हाय मित्रांनो, सकाळी 5 वाजता आपण वडानकर यांच्याकडनं पकडलेला ग्रीन किलबॅक गवत्या साप, अतिशय सुंदर साप, पूर्ण हिरव्या कलरमध्ये। चिडल्यानंतर बघा कशी शेपू ठालवतो आणि थोडा थोडा नागासारखा बिहेव करायला लागतो। चपटा होऊन मी खूप मोठा आहे असं दाखवायचा प्रयत्न करतो। हिरव्या जागेत राहणारा साप जो आतमध्ये गवतात गेल्यानंतर कधीच ओळखू येत नाही, पण हा घरात घुसलेला असल्यामुळे हा साप आढळून आला लगेच, सापडला लगेच। मराठी नाव गवत्या, हिंदी नाव हरा ढोरिया, इंग्लिश नाव ग्रीन किलबॅक गवत्या साप। ठीक आहे मित्रांनो, सोडलं याला याच्या नैसर्गिक अधिवासात। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।